खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आताच आपण बघत होतो अगदी अमृत सारख्या योजनेतनं 18-18, 20-20 हजार कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आज मी साधारणपणे बघत होतो तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागील वर्षी नगरविकास विभागामध्ये वेगवेगळ्या शहरांना दिलेला जो निधी आहे हा रेकॉर्ड निधी आहे, म्हणजे आजपर्यंतचा कदाचित हा सगळ्यात जास्त निधी असतो. त्यामुळे आज निधीची कमतरता नाही आहे. आज आवश्यकता दोन गोष्टीची आहे, एक कल्पकतेची आहे आणि दुसरी इम्प्लिमेंटेशनची आहे. आपल्या वेगवेगळ्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. आज अनेक वेळा आपण मोठ्या प्रमाणात पैसा देतो परंतु 3-3, 4-4 वर्ष तो पैसा वापरला जात नाही. मला मी नाव घेणार नाही पण मला काही नगरपालिका काही महानगरपालिका माहिती आहेत की ज्यांना निधी मिळाल्यानंतर 4-4 वर्ष ते टेंडर फायनल करू शकले नाहीत. तर अशा प्रकारे जर हा निधी आपण जर योग्य प्रकारे वापरू शकत नसलो तर निधी देऊन देखील फायदा होणार नाही. आणि कुठेतरी याच्यामध्ये पारदर्शिता कशी आणता येईल याचा निर्णय आपल्याला करावा लागेल.